उपमहापौरपदी डावलण्यात आल्याच्या कारणावरून पुणे महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष तसंच आरपीआयच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अखेर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या विषयात लक्ष घातल्यानंतर हा वाद मिटला. महापालिकेमध्ये भाजप आणि आरपीआयची युती आहे, त्यांचे मिळून 99 नगरसेवक आहेत. असं असताना यावेळी भाजपकडून तोंडाला पानं पुसण्यात आल्यानं आरपीआयच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. त्यांना शांत करण्याकरता पक्षाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ तसंच राज्यसभा खासदार संजय काकडे ज्यांनी त्यांचं कार्यालय गाठलं. महापौर उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागली. नगरसेवक मुरलीधर मोहोळ आणि यांनी महापौर पदासाठी तर नगरसेविका सरस्वती शेडगे यांनी उपमहापौर पदाकरता आपले अर्ज दाखल केले. येत्या 22 नोव्हेंबरला महापौर पदाची निवडणूक होणार आहे. पाचही नगरसेवकांना गेल्या 2.5 वर्षात प्रत्येकाला एक पद मिळेल याची खबरदारी भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. आम्ही पुढील काळात पण त्यांना कमिटीमध्ये स्थान त्यांचं राहील या पद्धतीचं आश्वासन त्यांना आत्ता पण दिलेलं आहे. आणि आम्ही जे पण आरपीआयचे सदस्य आमच्याबरोबर आहेत युतीमध्ये, आम्ही नेहमीच त्यांचा सन्मान राखू हा विश्वास त्यांना दिल्यामुळे ते आज आमच्याबरोबर आलेले आहेत. मला पुन्हा एकदा एक काम करण्याची संधी महानगरपालिकेच्या या पदाच्या माध्यमातून दिली आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की अनेक लोक या सगळ्या पदासाठी पात्र असतात आणि त्यात मला एकट्याला शेवटी एक कोणीतरी त्याच्यामध्ये त्या जागेवर बसत असतो आणि म्हणूनच अनेक लोक पात्र असताना त्या पदाला ही मला संधी मिळाली याचा मला निश्चितपणे आनंद आहे.